नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह फार्मा मध्ये तुमचं स्वागत आहे। जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आताच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ म्हणजे आपले एमएसबीटीचा जीआर आलेला आहे। जे विद्यार्थी अंतिम सत्र वर्ष एमसीक्यू बेस्ड जी आता ऑनलाइन एग्जाम झाली त्या परीक्षेकरिता विविध कारणांनी जे गैरहजर विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना परत परीक्षा देण्यासाठीचं हे नोटिफिकेशन आहे आणि ही अंतिम संधी आहे। ठीक आहे, तर बघा, जे जे विद्यार्थी परीक्षेला काही कारणामुळे गैरहजर असतील, म्हणजे उदाहरणार्थ काही विद्यार्थी अतिवृष्टी, विद्युत पुरवठा खंडित झाला, नेटवर्क संबंधीच्या बऱ्याच जणांच्या अडचणी झाल्या होत्या, असे विविध कारणामुळे परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी परत सेम आपल्या पॅटर्ननुसार ही परीक्षा उपलब्ध होणार आहे 26 ते 27। ओके, सकाळी 10 ते 5 मध्ये त्यांना एमएसबीटीच्या सेम ऍपवरती सदर काय असेल लॉग इन केल्यावरती तिथं कोड येतील त्यांचे पेपरचे, जे त्यांनी दिलेले नसतील ते सगळे उपलब्ध असतील आणि ती परीक्षा ते देऊ शकता 10 ते 5 या वेळेमध्ये 26 ते 27 तारीख। ठीक आहे, हे लक्षात द्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, त्यांना हे माहिती झालं पाहिजे। ठीक आहे, तर सेम बाकी जो पॅटर्न आहे लॉग इन आयडी आणि पासवर्ड वगैरे आहे तो जो पहिला लॉग इन आयडी तोच त्यांना तिथं वापरायचा आहे। ठीक आहे, आणि जर काही प्रॉब्लेम आला तर इन्स्टिट्यूटचे जे कोऑर्डिनेटर आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे। ठीक आहे, बाकी सूचना सर्व ज्या जुन्या सूचना होत्या तशाच आहेत। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही, ओके, अशा विद्यार्थ्यांसाठी शेवटची ही संधी आहे 26 ते 27 सकाळी 10 ते 5 मध्ये सदर कालावधीत विद्यार्थ्याच्या लॉग इन मध्ये विद्यार्थी गैरहजर असलेल्या सर्व विषयाचे कोड परीक्षा देण्याकरता उपलब्ध असतील, गैरहजर असलेले फक्त। ठीक आहे, तर सगळ्या विद्यार्थ्यांना सांगा, त्यांना शेअर करा, माहिती झाली पाहिजे। थँक्यू फॉर वॉचिंग, प्लीज सबस्क्राईब कॉम्पिटेटिव्ह फार्मा। थँक्यू।